अमरसिंह पाटील पृथ्वीराज यादव या दोघांनी परस्पर विरोधात अर्ज दाखल केले पण दोन्ही नेत्यांना आज शक्ती प्रदर्शन करता आलं नाही आज मोजकेच कार्यकर्ते त्यांच्या संवेत होते सर्व्हर डाऊन कार्यकर्त्यांच्यातील निरुत्साह आणि दिवसा मागून संपत चाललेला कालावधी आज गुरुवारी काही अंशी गती मिळाली खासदार राजू शेट्टी डॉक्टर राजेंद्र पाटील याडरावकर आणि गणपतराव पाटील यांच्या राजश्री शाहू आघाडीतून नगराध्यक्ष पदाकरीता अमर सिंह पाटील सौ इंद्रायणी पाटील तर नगरसेवक पदासाठी प्रभाग एक मधून सौ वैशाली दयानंद जाधव शशिकांत पुजारी प्रभाग दोन मधून सौ अर्चना विजय पाटील प्रभाग चार मधून तातोबा भाऊसो पाटील सौ कमलाबाई कृष्णराव शिंदे आणि आठ मधून पैलवान प्रकाश पंडित गावडे यांनी अर्ज दाखल केले प्रभाग पाच मधून आशुतोष बाळासाहेब माळी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला प्रभाग दोन मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य दलित मित्र अशोकराव माने यांचे सुपुत्र डॉक्टर अरविंद माने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी गोरखनाथ माने यांनी अर्ज दाखल केले यापूर्वी भाजप मधून दगडू माने यांचाही अर्ज दाखल झाला आहे प्रभाग तीन मधून संभाजी बाळासोत चव्हाण आणि प्रभाग चार मधून सुनीता विजय आर्गे प्रभाग सहा मधून सौ कविता प्रदीप भोसले प्रभाग सात मधून जनसंघाचे तत्कालीन प्रमुख पी के माने यांचे पुत्र नरेंद्र पांडुरंग माने प्रभाग आठ मधून सौ रुपाली शीतल कुंभार यांनी अर्ज दाखल केले आहेत तर बहुजन विकास आघाडीतून सौ सुवर्णा रावसाहेब पाटील यांनी प्रभाग दोन मधून अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यासाठी आज झुंबर उडाली होती पण शक्ती प्रदर्शन झालं नाही शिवाजी नगरच्या हॉटेल व्यवसायावर आज किंचित परिणाम जाणून आला ना ढोल ना ताशा नगरा पदाचे उमेदवार आले अर्ज दाखल केले आणि बंडखुरीतून निघून गेले महानकारे न्यूज साठी शिरोळहून संदीप पिंगळे